राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने 10 जूनला स्थापनेपासून 21 वर्ष पूर्ण केली आहे. सध्या राज्य आणि देश कोरोना रूपी संकटातून जातोय आणि म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की त्यांनी हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा आणि हे संपूर्ण वर्ष लोकसेवेसाठी अर्पण करावं. या वर्षांच्या कालखंडात पक्ष म्हणून मानवतेच्या संरक्षणासाठी आणि उद्धारासाठी आपल्या पुढे कोरोना रूपी मोठं आव्हान आहे. या विषाणूच्या विरोधात झगडताना आतापर्यंत 3,500 पेक्षा जास्त लोकांनी राज्यात जीव गमवलाय. आपले डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी तसेच प्रशासकीय अधिकारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना विषाणूच्या विरुद्धची लढाई सक्षमपणे लढत आहेत. काही जणांनी या लढाईत प्राण सुद्धा गमवलेत. या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि सलाम. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासतोय. यासाठी पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब यांनी राज्यभर 10 जूनला वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व नियमांचं पालन करून रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं सांगितलं होतं. त्यास राज्यातील जनतेने भव्य प्रतिसाद दिलाय. अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 3 तालुके वगळता इतर तालुक्यांमधून रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळालाय. एकूण 1,215 रक्तपिशव्या गोळा करण्याचं काम जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करून या लढाईत आपले योगदान दिलंय. गेल्या 21 वर्षात अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या यशस्वी कामगिरीचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आढावा घेतोय. गेल्या 2 दशकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यामध्ये 4 वेळा सत्ता स्थापन केली. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. हे एक महत्वपूर्ण यश आहे असे मला वाटते. स्थापनेच्या वेळी म्हणजेच 1999 साली अहमदनगर जिल्ह्याने 13 पैकी 5 आमदार देऊन राज्यात सत्ता मिळवण्यासाठी मोठे योगदान दिलं होतं. त्याप्रमाणे नंतरच्या काळात जरी संख्या कमी जास्त झाली असली तरी 2019ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थिती असताना पक्षाने जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळवलं आहे. 6 जागा पक्षाने आणि 1 अपक्ष उमेदवार यांना पाठिंबा देऊन आणि आघाडीसोबत असणाऱ्या मित्र पक्षाच्या 2 जागा अशा 12 पैकी 9 जागांवर यश मिळवलंय. हे यश महत्वपूर्ण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या परंपरेत रुजलेला पक्ष आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष, लोकशाही, सामाजिक न्याय आणि पुरोगामी विचारांचे प्रबळ समर्थक आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्याचा आधुनिक इतिहास राष्ट्रवादीच्या योगदानाने आणि आदर्शांनी घडवला आहे. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय अभियान 15 मे पासून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले. यामध्ये ऑनलाईन पक्ष कार्यकर्त्यांना एक लिंक पाठवलेली, त्या लिंकवरती गेल्यानंतर फॉर्म एक ऑनलाईन येतो आणि तो फॉर्म 23 प्रश्नांची उत्तरं, मग त्यात नाव, गाव, पत्ता, लिंग, फोन नंबर आणि त्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाचा समावेश आहे. पक्षामध्ये तो कुठे काम करतो, ग्राम पातळीवरती, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवर, त्याचबरोबर कोविडच्या संदर्भात त्याचे जे काही प्रश्न आहेत ते त्याला त्याच्यामध्ये मांडण्याची संधी दिलेली, मतदारसंघामधले प्रश्न मांडण्याची संधी दिलेली, लोकप्रतिनिधी किंवा जिल्ह्याचं नेतृत्व कार्यकर्त्यांना काम करताना किती वेटेज देतं याचा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. अशा अनेक प्रश्नाची संकलितपणे माहिती ही राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानामध्ये अपेक्षित आहे. आजपर्यंत 1,00,000 कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला. 25 जूनपर्यंत या अभियानाचा कार्यकाल आहे. 25 जूनला संध्याकाळी 10 वाजता हे अभियान संपणार आहे आणि यामध्ये सर्वात उत्कृष्ट काम करणारे पहिले 5 तालुके आणि सर्वात उत्कृष्ट काम करणारे पहिले 5 जिल्हे या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा सन्मान हा आदरणीय नेते पवारसाहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात येणार आहे. खरं तर हे पक्ष संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल राष्ट्रवादी काँग्रेसनं उचललेलं आहे. आजपर्यंत देशामध्ये कुठल्याच पक्षानं कार्यकर्त्यांचा अभिप्राय आत्तापर्यंत मागवलेला नव्हता, तो राष्ट्रवादी काँग्रेसने मागवलेला आहे आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद हा कार्यकर्त्यांमधून मिळत आहे. अजूनही ज्यांना आपलं मत नोंदवायचं त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या लिंकवरती जाऊन आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. तो प्रदेश कार्यालयामध्ये जाईल आणि त्या माहितीच्या आधारे
प्रत्येक विभागामध्ये काय कार्यकर्त्याला आवश्यकता आहे, मग पक्ष संघटनेच्या बाबतीत असेल, विकास कामाच्या बाबतीत असेल, आणि त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून पक्ष त्याला काय मदत करू शकेल याचे उत्तर आपल्याला मिळणार आहेत. म्हणून हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण राबवतो आहे, त्याला आपलंही सर्वांचं सहकार्य मिळावं या अपेक्षा. धन्यवाद.